माझं नाव राजेंद्र पवार शिवनी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. हा जो प्लॉट आहे तो 2 एकराचा थॉम्सन सीडलेस ह्या व्हरायटीचा आहे आणि ह्या बागेचं दुसरं वर्ष आहे आणि एक्सपोर्ट करायचं हे पहिलंच वर्ष आहे आणि ह्याला सुरुवातीला बरेचसेच प्रॉब्लेम होते. अगदी म्हणजे साईज वाढत नव्हती याची, साईज 15 mm वर जात नव्हती. त्यानंतर आम्ही सांगलीला रॉयल स्मार्टच्या ऑफिसला भेट दिली आणि त्यांनी आम्हाला ते आम्ही साईजविषयी त्यांना प्रॉब्लेम सांगितला आणि त्यांनी आम्हाला साईज प्लस हे साईज वाढण्यासाठी आम्हाला औषध उपलब्ध करून दिले आणि त्यानंतर आमची साईज बऱ्यापैकी वाढत गेली आणि त्यानंतर रॉयल ग्रीन खाली आम्ही सोडण्यासाठी आम्हाला दिलं त्यांनी. त्यानंतर सील ड्रॉप, त्यानंतर हे स्पीड हे आम्हाला त्या औषधं दिली, त्यामुळं किपिंग क्वालिटी वाढ झाली, चांगली आली आणि जवळजवळ आमचा हा प्लॉट बाजूलाच गेलेला होता एक्सपोर्टच्या ह्याच्यातून, महिंद्रा कंपनीच्या मार्गदर्शनाखाली होता तरीसुद्धा ते बाजूला. पण त्यानंतर जी सुधारणा झाली आज की अगदी म्हणजे त्या बघण्यासारखी झाली आणि कंपनीनं सुद्धा आज तो माल म्हणजे पास केलेला आहे. हे रॉयल स्मार्टच्या ह्या सगळ्या ह्याच्यातूनच हे आम्हाला साध्य झालं आहे आणि त्यानंतर एक साईजचा आमचा प्रॉब्लेम निघाल्यानंतर आम्ही फोरस्टोकची जी फवारणी घेतली त्यामध्ये आम्हाला भुरी, लाल कोळी, हळूहळू मिलीबगचा सुद्धा प्रादुर्भाव त्यामुळे कमी दिसू लागला. ह्या सगळ्या रोगावर म्हणजे त्या औषधामुळे परिणाम झाला, चांगला दिसून आला आणि त्यात सुधारणा होत गेली त्या फोरस्ट्रोकमुळे. त्यानंतर कंपनीला आम्ही वेळोवेळी भेट देत असताना त्यांनी विविध प्रकारचे आणखीन मार्गदर्शन मार्ग सुचवले. हे स्प्रे घ्यायच्या अगोदर आम्हाला असं वाटायला लागलं की ह्या क्षेत्रात आपण का आलो, म्हणजे हा आम्हाला एक प्रश्न पडला की याच्यात आलो नसतं तर बरं झालं असतं. पण तरीसुद्धा ह्या फवारणीमुळं आम्हाला जी आवश्यक साईज होती 15 वर जाणार नाही पण आज ती 16, 17, 18, 20 पर्यंत साईज आहे. हे समाधानाची बाब आम्हाला ह्या औषधांमुळं आम्हाला तिथं पाहायला मिळाली आणि हे जे प्रॉडक्ट आहेत रॉयल ग्रीनचे ते अतिशय चांगले प्रॉडक्ट आहेत सगळे. एवढंच मी सांगू शकेन की म्हणजे माझाही अनुभव पाहिलाच आहे, तरीसुद्धा मला त्याचे रिझल्ट आलेत आणि त्यातून मला त्याचा फायदाच होणार आहे असं दिसतंय आणि ह्याचा अनुभवही मला चांगला आला. आणि शाईन प्लसमुळं आम्हाला असा अनुभव दिसून आला की ज्या ठिकाणी आम्ही मारलं होतं ज्या बागेत तिथं आम्हाला साईज शुगर व्यवस्थित मिळाली. जिथं आम्ही ते स्प्रे केले नाही तिथं आम्हाला शुगरचा थोडा प्रॉब्लेम आला. हे सगळं अतिशय महत्त्वाचं. आणि फोरस्टोकमुळे जे आम्हाला भुरी जे डेटावर इतर ठिकाणी आम्हाला दिसत होती ती आज कुठंही मनी जिथं काढला होता तिथं भुरी नाही, कुठंही गडावर बंचवर कुठंही भुरी दिसत नाही, डेटावर भुरी नाही. हा सगळ्यात महत्त्व म्हणजे आम्हाला महत्त्वाचा सगळ्यात भुरीसाठी काय करायचा हा प्रॉब्लेम एक जाणवत होता. तर त्याच्यापासून तो एक आम्हाला फायदा झाला की दुसरा आम्हाला काय शोधावं लागलं नाही आणि त्या फोरस्टोकमुळे हे सगळे प्रॉब्लेम आमचे बऱ्यापैकी दूर झाले. लाल कोळी असू देत, तुमचा मिलीबगचा असू दे किंवा ते भुरीचा असू दे, हे संपूर्ण त्यातून नाहीसं होत गेलं आणि आज प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीनं म्हणजे आज कंडिशनमध्ये आहे. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. एप्रिलपासून आम्ही ह्यांचे जे हे प्रॉडक्ट आहेत रॉयल ग्रीनचे ते आम्ही वापरण्याचा प्रयत्न करणार आहे किंबहुना वापरणार आहे आम्ही ते. आणि त्यातून आम्हाला म्हणजे आज जो आम्हाला फायदा दिसतो ते ह्याच्याही पेक्षा पुढील अनुभव चांगला येईल अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि ते साध्य होणारच असं आम्हाला वाटतंय.
Thank you.